वैभव पाटील यांचा भाळवणी गटात झंझावाती दौरा, कार्यकर्त्यांकडून उत्साहात स्वागत, महिला युवकांचा जोरदार प्रतिसाद। आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा। अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल। मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप। शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच। मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक। आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध। गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा। महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील यांनी मंगळवारी भाळवणी जिल्हा परिषद गटातून प्रचार दौऱ्याला सुरुवात केली। कळंबी, भाळवणी, पंचशील नगर, कमळापूर, तांदळगाव, बल्लवडी, जाधवनगर, वाझर, आळसंद, खंबाळे, कारवे या गावांचा त्यांनी प्रचार दौरा केला। यावेळी तुतारीच्या निनादात गावातल्या कार्यकर्त्यांनी वैभव पाटील यांचं जोरदार स्वागत केलं। या दौऱ्यात महिला तसंच युवकांची संख्या लक्षणीय होती। या प्रचार दौऱ्यावेळी बोलताना वैभव पाटील यांनी सांगितलं, आपण खानापूर, आटपाडी, विसापूर सर्कल मतदारसंघात परिवर्तनासाठी उमेदवारी करत आहे। या परिसराचा चौफेर विकास करण्याचं नियोजन आपल्याकडे आहे। विरोधकांच्याकडे टेंभू सोडला तर कोणताही ठोस मुद्दा नाही। ज्या योजनेसाठी या परिसरातल्या प्रत्येक लोकप्रतिनिधींनी योगदान दिलं, मात्र हे सर्व काही आम्हीच केलं अशी वल्गना ते करत आहेत, हे चुकीचं आहे। सदाशिवराव पाटील आमदार असताना 1200 कोटींचा निधी टेंभूसाठी मिळाल्यामुळेच ही योजना आज पूर्णत्वाला जात आहे हे विरोधक विसरत आहेत। यावेळी युवा नेते विठ्ठलराव साळुंखे यांनी विटा शहरानंतर भाळवणी गटातून वैभव पाटील यांना मताधिक्य देण्याचं उपस्थितांना आवाहन केलं। देशाचे नेते शरदचंद्र पवार, राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादानं त्यांना उमेदवारी मिळाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंतराव पाटील, काँग्रेसचे विश्वजित कदम, मोहन शेठ कदम, शिवसेनेचे संजय विभूते, चंद्रहार पाटील यांची ताकद आणि जनतेचा आशीर्वाद या जोरावर वैभव पाटील प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास साळुंखे यांनी यानिमित्तानं व्यक्त केला।